आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. आम्हाला एक न्याय आणि इचलकरंजीला एक न्याय चालणार नाही. धरणगुत्ती, नांदणी आणि हरोलीकर शुक्रवारी काढणार मोर्चा. इचलकरंजी शहरात स्वच्छ पाणी मिळणे गरजेचे आहे, तसेच या शहराच्या आजूबाजूच्या वस्तीला हाच न्याय मिळणे अत्यंत गरजेचे आहे. आमची तिन्ही गावे इचलकरंजी शहराच्या लोकसंख्येच्या मानाने छोटी असल्याने इचलकरंजी शहरास एक न्याय व आम्हास एक न्याय अशी शासनाची दुटप्पी भूमिका आहे, ती चालणार नाही. एकतर पंचगंगा नदी प्रदूषित विहिरीत व्हावी अथवा आमच्या तिन्ही गावांना वारणा किंवा कृष्णा नदीवरून पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात यावी अशी भूमिका घेत या संदर्भात आम्ही तिन्ही गावचे ग्रामस्थ शुक्रवारी मोर्चा काढणार आहोत. याबाबतचे निवेदन हरोली, नांदणी, धरणगुत्ती या गावच्या शिष्टमंडळाने तहसीलदार गजानन गुरव यांना आज निवेदन दिले. यावेळी सौ मीनाक्षी कुरडे, सभापती पंचायत समिती शिरोळ शेखर पाटील, सागर शंभू शेट्टे, संजय बोरगावे, अनिल शहा, सूर्यकांत कुरडे, सर्जराव चोपडे, संदीप कांबळे, भरत कुमार चौगले, महेश पाटील, प्रशांत शेट्टे, सुनील कोळी, दादा चौगले, गीता कांबळे आदी यावेळी उपस्थित होते. महानकर न्यूज साठी शिरोळहून चंद्रकांत भाट. कॅन्सरचं प्रमाण भरपूर झालेलं आहे आणि शेती आपल्या शिरोळ तालुक्यामध्ये नांदणी, धरणगुत्ती, हरोली हे शिरोळ तालुक्यामध्ये जास्त म्हणजे भाजीपाला मार्केट भरपूर असल्यामुळं शेतीलाही त्याचं नुकसान भरपूर झालं आहे. त्यामुळं शेती खराब होणार आहे. त्यामुळं आणि चांगलं शुद्ध पाणी पिण्यासाठी पण मिळावं आणि शेतीसाठी मिळावं त्यासाठी आम्ही निवेदन. शुक्रवारी आमचे मोर्चा आहे.